नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कालमापन। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कालमापन हे नीट समजून घेणार आहोत व त्यावर आधारित स्कॉलरशिपमध्ये विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत। हा घटक स्कॉलरशिपसाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे नीट लक्ष देऊन पाहा। हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आपण सुरू करूया। मित्रांनो, प्रथम आपण कालमापनातील काही महत्त्वाचे घटक नीट समजून घेऊया व त्यानंतर त्यावर आधारित उदाहरणं सोडवूया। प्रथम आपण कालमापनातील एकके पाहू। कालमापनातील एकके आहेत ती म्हणजे तास, मिनिट, व सेकंद। ही कालमापनातील एकके आहेत आणि यापुढची कालमापनातील एकके म्हणजे दिवस, महिना, अशा प्रकारे पुढं पुढं वाढत जातात ती। पण आपल्याला परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न असणार आहेत कालमापनामध्ये। तर एक तास बरोबर 60 मिनिटे आणि 1 मिनिट बरोबर 60 सेकंद। तर आणि 1 सेकंद म्हणजे 1 सेकंदच, त्याला दुसरं कुठलंही नाही। तर एका तासाचा आणखी एक प्रकारे आपण लिहू शकतो, ती म्हणजे एक तास म्हणजेच 360 सेकंद। अशा प्रकारे देखील आपण एका तासाला लिहू शकतो। मग ही एकके आहेत। त्यानंतर असं देखील असतं की पाव तास म्हणजे किती, तर पाव तास बरोबर 15 मिनिटे आणि पाव मिनिट म्हणजे 15 सेकंद। अर्धा तास बरोबर 30 मिनिट आणि अर्धा मिनिट म्हणजे 30 सेकंद। आणि आणखी एक काय आहे ते म्हणजे पाऊण। मग पाऊण तास म्हणजेच 45 मिनिटं। मग पाऊण मिनिट म्हणजे 45 सेकंद। अशा प्रकारे आपण यातील महत्त्वाची एकके पाहिली, ही देखील खूप महत्त्वाची आहेत। त्यानंतर आता आपण पुढचा घटक पाहू येतील, ती म्हणजे 12 ताशी कालमापन। आता 12 ताशी कालमापन म्हणजे काय? तर आपण जे कालमापन करतो ते 12 ताशी कालमापन आहे। जसं की आपण म्हणतो दुपारचे 12 वाजले आणि 12 वाजल्यानंतर 1 वाजतात, ही 12 ताशी कालमापनातील पद्धत आहे। म्हणजे यामध्ये 12 हा खूप महत्त्वाचा आकडा आहे। दुपारचे 12 म्हणजेच मध्यान्न, दुपारचे 12 मध्यान्न हा म्हणजे पूर्ण दिवसाचा सर्वात मध्यभाग। दुपारचे 12 ह्याच्या आधीचा काळ म्हणजे मध्यान्न पूर्व काळ। जसं की मध्यान्न पूर्व 1, 2, 3 ते मध्यान्न पूर्व 11 पर्यंतचा काळ। आणि त्यानंतर आणखी एक काळ आहे तो म्हणजेच मध्यान्नानंतर। हा देखील एक काळ आहे, त्याचा अर्थ म्हणजे दुपारच्या 12च्या नंतर। जसं की दुपारच्या मध्यान्नानंतर 1, 2, 3 ते 11 आणि रात्रीचे 12 बरोबर मध्यरात्र। ही 12 ताशी कालमापन पद्धत आहे।
यातील मध्यान्ह पूर्व काळालाच आपण इंग्लिशमध्ये एएम म्हणतो व मध्यान्हनंतर काळाला आपण पीएम म्हणतो। तुम्हाला कधी कधी मध्यान्हपूर्व असंही देऊ शकतात किंवा कधी कधी एएम असंही देऊ शकतात, त्यामुळे तुम्ही दोन्हीही लक्षात ठेवा। आता आपण पुढचा घटक पाहू, 24 तासी कालमापन। मग अशी आपण 12 तासी कालमापन पाहिलं, त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे 24 तासी कालमापन। जसं 12 तासी कालमापनामध्ये दिवसाचा 2 भाग केले जाते, तसं 24 तासी कालमापनामध्ये अखंड 1 दिवस मोजला जातो। मग यात 0 ते 23 वाजतात, 23 नंतर पुन्हा 0 वाजतात। यामध्ये मध्यान्ह किंवा मध्यान्हपूर्व काहीही नसतं, पण यात जस दुपारचं 12 पण ह्यात वाजतात, आणि त्यानंतर 13, 14, 15 ते 23 पर्यंत असे आकडे पुढे पुढे जातात। आणि तुम्हाला जर काढायचं असेल, समजा तुम्हाला असं सांगितलं की दुपारनंतर 4:30 वाजलेत, तर 24 तासी कालमापनामध्ये ते किती, तर फक्त यामध्ये 12 ॲड करायचे, म्हणजेच 16:30 झाली आहेत असं आपण सांगू शकतो। ही खूप सोपं आहे 24 तासी कालमापन। फक्त जो आपल्याला वेळ दिला आहे, फक्त हे बघायचं की तो मध्यान्हपूर्व आहे की मध्यान्हनंतर आहे, ह्याच्यावरून आपण काढू शकतो। मध्यान्हनंतर असेल तर त्यामध्ये 12 मिळवायचं, आणि मग आपल्याला किती वाजतात हे उत्तर मिळतं। पुढचं आपण पाहूया कालमापनामधील बेरीज। आता बेरीज ही कालमापनामध्ये तास आणि मिनिट यांची होते, जसं की आपल्याला सांगतात 4 तास व 4:55 व 3:10 यांची बेरीज किती। आता आपण मग नेहमीच्या बेरीजेप्रमाणे इथे करून चालत नाही, हे तर काळ आहे, म्हणजे 1 तासात 60 मिनिटं असतात हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। मग इथं आधी आपण सिंपल पद्धतीने बेरीज करू बघू, तासाची तासाला आधी करू म्हणजे 7 तास, आणि मिनटाची करू तर 65 मिनटं येते। पण 65 मिनिट असं आपण लिहू शकत नाही, कारण हे 1 तासापेक्षा जास्त आहे, म्हणून यातून 60 वजा करायचे, बरोबर इथे मिळणार 5 मिनिट। आणि इथं 60 वजा केलं आहे म्हणून इकडे 1 हातच्याला पटवायचा, म्हणजे इथं आपल्याला उत्तर मिळालं 8 तास। अशी या प्रकारे आपल्यालाही उत्तरं मिळाली आहेत। या प्रश्नाचं उत्तर असणार 8:05 म्हणजे 8:05 असं देखील आपण म्हणू शकतो। अशा प्रकारे तुम्हाला बेरीज करायला होतात, त्यावेळी फक्त 60 वजा असलं तर 7 घालवायचं। वजाबाकीमध्ये त्याच्या उलट जर समजा तुम्हाला असं प्रश्न देतील की 2:20 वजा 1:25 मग इथं आपण पहा मिनटामध्ये आपण बेरीज करूच शकत नाही, कारण 20 मधून 25 जाऊच शकत नाही। मग यावेळी जसं मागाशी आपण जास्त झालं म्हणून बेरीज पुढच्या तासामध्ये दिलं, तसं इथं कमी पडतं म्हणून तासांमधून घ्यायचं, म्हणजे इथं फक्त 1 तास होणार आणि यामध्ये 60 ॲड होणार, म्हणजे 20 आणि 60 झाले 80। मग 80 इथं आपण लिहूया, 20 आणि 60 80 लिहायचं आपण, 80 वजा 25 आता आपण करूया। तर 80तून 25 गेलं तर उत्तर मिळतं आहे आपल्याला 55 मिनटं, आणि इकडे 1 तासातून 1 तास गेला तर झाले 0 तास, म्हणजे याचं उत्तर असणार 55 मिनटे। आता आपण यावर काही उदाहरणे सोडवूया। पहिलं उदाहरण आहे आपलं थुंबा अग्निबन प्रक्षेपण
केंद्रातून एक अग्निबाण संध्याकाळी सोडला तो एका सेकंदात 12 किलोमीटर या वेगाने जातो। तर तो अग्निबाण संध्याकाळी 5:32 ते 5:45 या कालावधीत किती अंतर गेला असेल। तर इत्यादी आपण वेळ काढूया किती झाले। इथं मोठी वेळ सांगितलं 5:45 म्हणजेच 5:45। त्यातून 5:32 आपण वजा करू, मग हे खूप सोपं गणित आहे कारण इथे आपल्याला काही घ्यायला लागत नाही। इथे आले 0, इथे 7, सॉरी इथे आले 3 आणि इथे आले 1, म्हणजे 13 मिनटे झालेली आहेत। मग 13 मिनटांमध्ये 1 सेकंद किती, तर 13 गुणिले 60 केले आपण तर त्याचं उत्तर आपल्याला मिळेल 13 गुणिले 60। मग 0 शून्य तसंच घालू आपण आणि 13 ही 78 म्हणजे 780 सेकंद झाली ती। मग ह्याला जर आपण 12 ने गुणलं तर आपल्याला उत्तर मिळेल, ते उत्तर असणार आहे 8 × 2 = 16, 7 × 7 = 14, 14 × 1 = 15। इथे 0 देऊ, 0, 8 × 1 = 8 आणि 1 × 7 = 7। आता आपण ह्याची बेरीज करू, ह्याची बेरीज मी इथं लिहितो 0, 6, इथं 7 + 1 = 9 म्हणजे आपलं उत्तर असणार आहे तर 9360। मग हा पहिला पर्याय पहा, म्हणून पहिला पर्याय बरोबर असणार। पुढचं आपण पाहूया, एका गावाहून एक बस 14:20 सुटली व इच्छित स्थळी मध्यानंतर 7:05 पोचली, तर या प्रवासात किती वेळ लागला। इथे आपल्याला 24 तासे पण दिले आणि 12 ताशी पण दिले, मग आपण दोन्हीला पण 24 ताशी करून घेऊया। मग इथं 24 ताशी ऑलरेडी एक दिले, मग ह्याला 24 ताशी करण्यासाठी फक्त यामध्ये 12 मिळवायचे, म्हणजे झालं 19:05। मग 14:19 = 14:20 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल। इथे पहा, मगाशी सांगितल्याप्रमाणे की इथे इकडचा एक घ्यायला लागतो आहे, मग इकडे आपण घेतला असता इथे 65 होईल। पहा तुम्हाला हे फास्ट जमलं पाहिजे, तरच तुम्ही फास्ट गणित सोडवू शकाल ही आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवू शकाल। इथे मी वजाबाकी करून घेतले, 4:45 हे उत्तर आलं आहे। मग हा दुसरा पर्याय आहे पहा, त्यामध्ये हे उत्तर आहे। पुढचा प्रश्न आपण पाहूया, सोबतच्या घड्याळाचं निरीक्षण करा, किती मिनटानंतर बरोबर 12:15 तर आत्ता किती वाजले ते आपण बघूया। हा मिनिट कट आहे आणि हा तास कट आहे, तर हा तास कट आहे, तास कट 10 थोडासा पुढं गेला आणि मिनिट कट 2 आलाय, म्हणजे 10:10 झालेली आहेत आणि आपल्याला विचारले 12:15 किती वेळानंतर वाजते, म्हणजेच 11:45 वजा जर आपण 10:10 केलं तर आपल्याला उत्तर मिळेल। मग इथे आले 35 आणि इथे आले 1 तास, म्हणजे 1:35 हे होईल। पण इथं पहा आपल्याला किती मिनटानंतर असं विचारलं आहे, मग आता हा 1 तास आहे त्याला 60 मिनटामध्ये कन्वर्ट करू आणि त्यामध्ये 35 ॲड करू, तर आपल्याला उत्तर मिळालं 95। मग 95 हा दुसरा पर्याय आहे, म्हणून दुसरा पर्याय बरोबर। अशा प्रकारे आज आपण कालमापन नीट समजून घेतले व त्यावर आधारित प्रश्न सोडवले। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा। चला तर मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, धन्यवाद।